अजनी पुलिस थाना अंतर्गत आने वाले बजर नगर निवासी फिरियादी घर को ताला लगाकर दोस्त के घर गए थे। उसी दौरान अज्ञात चोरों ने दरवाजा तोड़कर घर से सोने के गहने व नकद करीबन 2,55,000 ऐसा कुल मिलाकर 3,60,000 का मुद्देमाल चुरा है। अजनी थाना क्षेत्र में एक व्यक्ति मकान को ताला लगाकर अपने दोस्त के घर गया था। इससे पेश किसी ने उसके घर से 3,60,000 रुपए कीमत का मुद्देमाल चुरा लिया। पुलिस सूत्रों के अनुसार गुरुवार की दोपहर 12:30 बजे प्लॉट नंबर 36 बजरंग नगर निवासी व्यक्ति अपने मित्र के घर गया था। 2 घंटे बाद जब वह घर पर लौटा तो उसके मकान का ताला टूटा हुआ था। चोर ने लकड़ी के ड्रॉअर में रखे सोने चांदी के गहने व नकद 2,55,000 रुपए मिलाकर कुल 3,60,000 रुपए का मुद्देमाल गायब कर लिया है। पुलिस आगे की जांच कर रही है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट। काल दुपारी 12:30 वाजता अपने परिवार मानेवाड़ा चौकत मित्राकडे जेवण्यासाठी गेले होते। 6:30 वाजता ते परत आले असता कुलूप दरवाजा निघत नव्हता, मग ते थांबले की चाबी खराब झाली आहे, कुलूप खराब झालं वगैरे। नंतर मग पाठीमागच्या बाजूने जाऊन पाहिलं तर मग नंतर घरात गेल्यानंतर लक्षात आलं की त्यांना आपल्या घरातले कपाट वगैरे उघडे आहेत, त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं की आपल्या घरात चोरी झालेली आहे। म्हणून आम्हाला आम्ही घटनास्थळी भेट दिली। त्यांचे 2 घर आहेत ते आजूबाजूला लागून असले, ते बाजूच्या जिन्यातून वरतून एंट्री केलेली आहे त्यांनी चोरांनी, आणि वरचा बहुतेक लहान मुलांच्या बेडरूमचा दरवाजा कडी लावली नसावी होती, त्याच्यामुळे तो तो दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करून जवळपास 2,55,000 रुपये रोख आहेत आणि 3.5 तोळ्याचे सोने चांदी दागिने आहेत, 3.5 तोळ्याचे असं जवळपास 3,60,000 मुद्देमाल चोरीत गेलेला आहे। CCTV फुटेज पाहणं सुरू आहे आणि एक वर्णन भेटलेलं आहे आपल्याला, त्या वर्णनाचा शोध घेणं चालू आहे। गाडी नंबर विदाऊट नंबरची गाडी आहे, व्हाईट रंगाची ॲक्टिवा, तर त्याचा तपास घेणं सुरू आहे। त्या भागात सकाळपासून CCTV वगैरे फुटेज पाहणं सुरू आहे, तसेच आमचे रेकॉर्डवरचे आरोपी पण चेक करत आहोत।